महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज AMVIRTO मेन्स 2017 वेटिंग लिस्टचा निकाल जाहीर केला. तब्बल 101 विद्यार्थ्यांचं या वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन RTO या पदावर झालेलं आहे मित्रांनो. तर AMVIRTOचं जे पद आहे यासाठी 2017 तब्बल 800+ वॅकन्सीज निघाल्या होत्या मित्रांनो. त्यामुळे काही कॅटेगरीचा कट ऑफ खूप कमी गेलेला आहे, 88% हा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. तुम्हाला माहितीच असेल टोटल 300 मार्क्ससाठी AMVIRTOची मुख्य परीक्षा असते मित्रांनो. तर ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे RTO प्रिपरेशनचं त्यावर मी टाकलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. RTOची तयारी तुम्ही करत असाल तर ते चॅनल जॉईन करून घ्या, त्यावर सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो. तर ही पूर्ण यादी आपण बघणार आहोत, PDFसुद्धा मी चॅनलवर टाकलेली आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर मेन्स एक्झामिनेशन 2017 लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिकमेंडेशन थ्रू वेटिंग लिस्ट. तर हे बघा, इथे रोल नंबर दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, कॅटेगरी आणि मार्क्ससुद्धा दिलेले आणि किती वेटिंग ते लागलेले आहे त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. तुम्ही जर 2020 मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच एकदा तुम्ही कट ऑफ बघून घ्या कॅटेगरी वाईज, त्यानुसार तुम्हाला अंदाज येऊन जाईल की तुम्हाला मेन्समध्ये किती मार्क्स मित्रांनो घ्यायचे. संपूर्ण कट ऑफ इथे दिलेला आहे, पूर्ण यादी आहे मित्रांनो. SC ST OBC स्पोर्ट्स वगैरे सर्व माहिती इथे दिलेली आहे. ई माव खेळाडू व अजा खेळाडू प्रवर्गातील अनुक्रमे 1 व 2 अशा 3 पदांवरील शिफारसी राखून ठेवण्यात आल्या आहेत. पदासाठीच्या पात्रतेची तपासणी, प्रमाणपत्रांची वैधता व अर्जातील दावे यांची वैधता तपासणी, तसेच समांतर आरक्षणाबाबतच्या व इतर न्यायालयीन प्रकरणांवरील न्यायनिर्णयांच्या अधीन राहून प्रतीक्षा यादीतून गुणवत्तेनुसार शासनाच्या मागणीस अनुसरून उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती द्यायची होती. 101 विद्यार्थ्यांचं RTO होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे वेटिंग लिस्टमधून. तर जेवढ्याही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद.